ओबीसींना आपले फूट सोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापिताचं सरकार आता ओबीसींच्या विषयी प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवतंय, हे खरं तर हास्यास्पद आहे आणि फसवा आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयानं ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करेपर्यंत 1.5 वर्ष नुसत्या यांनी तारखा आणि तारखा मागितल्या, केंद्राच्या नावानं ओरड केली, मात्र आता यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. आताही ते नेमकं काय करतायत याची कुठलीच माहिती नाहीये. राज्य मागास वर्ग आयोग नेमकं कुठं हरवलंय, ओबीसींच्या मंत्र्याची उपसमिती गठीत केली होती ती नेमकी कुठे आहे, इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम चालू आहे का अजून चालू नाही, हे सर्व प्रश्न अनुत्तरी असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठ्या मोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणतायत माझा ओबीसीच्या वरती अजिबात विश्वास नाही, कारण मंडल आयोग आला तेव्हा ते लढले नाही. आव्हाड कोणता इतिहास वाचतात हे मला माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता, वंचिताच्या आरक्षणाला नाक मुरडलेली होती. ओबीसीनी 100 ओबीसीनी स्वतःला या आंदोलनामध्ये पेटवून घेतलं होतं, हा ओबीसीचा इतिहास त्यांना माहिती नाही का? कदाचित प्रस्थापितांना खुश करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत. दुसरीकडे अजित पवार म्हणतायत इम्पेरिकल डेटा गोळा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेणार नाही, वेळ पडली तर प्रशासक नेमू. म्हणजेच आपल्या मर्जीतील अधिकारी तिथं प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवरती डल्ला मारायचा असा ह्यांचा हेतू दिसतोय. ओबीसी वरती जर तुम्हाला एवढं प्रेम असेल तर भारतीय जनता पार्टी सर्वच्या सर्व जागेवरती ओबीसीचे उमेदवार उभा करतील, तुम्ही त्यांना निवडून द्या, नाहीतर सर्वच्या सर्व जागेवरती तुम्ही ओबीसी उमेदवार उभे करणार असं जाहीर करा. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.